नमस्कार पुरेंदर न्यूज चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या ठळक बातम्या बारामतीचे आमदार अजितदादा पवार यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड शिंदे फडणवीस सरकार पास एकशे चौसष्ट विरुद्ध नव्याण्णव मताने विश्वासदर्शक ठराव जिंकला आषाढी एकादशीला पंढरपूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा शिंदे फडणवीस सरकार सहा महिन्यात कोसळेल मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला लागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवार यांची वक्तव्य बारामतीतील तरडोली नजीक तुकाईनगर येथील कोमल अजित तांबे वय वीस वर्ष या महिलेचा विषारी साप चावून मृत्यू झाला दोन वर्षापूर्वी कोमल हिचा विवाह झाला होता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते व भरत गोगावले पक्षाचे प्रतोद आहेत त्यांनी जाहीर केलेले व्हीप पाळणं आदित्य ठाकरेंसह इतर शिवसेनेच्या सोळा आमदारांना बंधनकारक आहे अन्यथा या सोळा आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते त्यांची आमदारकीही धोक्यात येऊ शकते विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी शिंदे गटाकडून बजावण्यात आलेल्या विरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या विरोधात प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केली आहे वडगाव निंबाळकर येथे चोरीच्या गुन्ह्यात चार आरोपींना अटक दोन जप्त वडगाव निंबाळकर पोलिसांची कामगिरी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तीनशे चोपन्न रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध एकतीस जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार त्यामधील पुरंदरमधील अठरा दुकानांचा समावेश आहे पुरंदर, पुरंदर तालुक्यातील रेशन दुकानदारांनी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गवार यांना सादर केले हेडलाईन मशीनला रेंज नसल्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये खूप वाद होत असल्याचे चेतन महाजन यांनी पुरंदर न्यूजवर सांगितले सासवड शहरातील यशस्वी बांधकाम व्यावसायिक संजय वाडेकर यांचा वाढदिवस बोरकर बंधूकडून केक कापून कार्यालयात साजरा सरकारची भूमिका जर राज्याच्या विरोधात जाणार असेल तर त्याला कडाडून विरोध केला जाईल एकही कायदा सभागृहात चर्चेशिवाय होणार नाही असेही विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सभागृहात ठणकावून सांगितले सोलापूर जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात स्वागत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर वादग्रस्त ट्विट करणे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना महागात पडणार आहे अखिलेश यादव यांच्यावर कडक कारवाई करावी असा आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने दिला आहे न्यायाधीशावरील हल्ल्यामुळे देशातील स्थिती घातक बनेल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांनी दिला आहे कायद्याच्या राज्यासाठी मीडिया ट्रायल हिताचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले बिव्यवाडी परिसरातील एका व्यावसायिकांच्या घरातून साठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या मुख्य आरोपींकडे तपास करून नेवण्याच्या घरातील फ्रीजखाली लपविलेले साठ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली फणसवाडी येथील धबधबा रविवारी पर्यटकांनी गजबजून गेला कोरोनामुळे तब्बल दोन वर्ष पर्यटनाला ब्रेक लागल्याने या वर्षीचा पर्यटनाचा हंगाम सुरुवातीलाच हाऊसफुल झालेला पहावयास मिळत आहे खत विक्री केंद्रात खत उपलब्ध असताना देखील शेतकऱ्यांना खत मिळत नाही चढ्या भावाने खताची विक्री होते बोगस बियाणे व चढ्या भावाने खतांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा असे निर्देश सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाला दिले आहे दौंड शहरातील नगरपालिकेने चार वर्षापूर्वी काढून टाकली अनेक नागरिकांनी बऱ्याच वेळा मागणी करूनही शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह दौंड नगरपालिकेने बांधलेली नाही शहरात दौंड नगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावीत असे निवेदन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने देण्यात आले आहे खडकवासला धरण साखळीतील धरण क्षेत्रात रविवार सकाळपासून पावसाची रिमझिम तर डोंगरी पट्ट्यात अधूनमधून सरी पडत आहेत त्यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात प्रथमच साखळीतील पाणी साठ्यात किंचित भर पडली आहे ठाकरे शिवसेनेला आणखी एक धक्का आमदार संतोष बांगर शिंदे शिवसेनेत दाखल राज्यातील सत्तांतराचा विद्यार्थ्यांना फटका बसला असून शिक्षण मंत्रीच नसल्याने अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाहीत महाविद्यालयाकडून ऑनलाईन प्रवेशासाठी असलेल्या जागांची संकेतस्थळावर नोंदणी करून झालेली नाही राज्यभरातील बाजार समितींच्या निवडणुका ऑगस्टमध्येच लागणार उच्च न्यायालयाने राज्य, राज्य शासनाने अगोदर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण कराव्यात व त्यानंतरच बाजार समित्यांची निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले आहे पुरंदर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद